स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेच्या दोन मेच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येऊन त्यामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिता ही शांतनु आणि पल्लवीला जगदंबा देवीच्या मंदिरात घेऊन येते आणि त्यांच्या दोघांचे प्रेमाचे भाकित तिला समजले असल्याचे नंदिता शांतनूला सांगते तेव्हा नंदिताला ती ऐकून खूप आनंद झाला असल्याचे नंदिता सांगून ती पल्लवीचा हात हातात घेत शांतनूच्या हातात देते आणि त्यांचे प्रेम खरे असून पाण्यासारखे नितळ असल्याचे नंदिता त्यांना बोलते तेव्हा नंदिता त्यांना पुढचा प्रवास छान असू द्या असे बोलून पल्लवीचा हात आत शांतनूच्या हातात देते तर शांतनू पल्लवीला प्रेमाने मिठीत घेतो तेव्हा पल्लवी आनंदाने शांतनूच्या मिठीत जाऊन हसू लागते तेवढ्यात शांतनू असे मोठ्या काकूंची हाक शांतनूच्या कानावर पडते तर शांतनू तिकडे बघू लागतो आणि समोर सुपर्णा मोठे काका आणि का निहारिकाला बघून शांतनूला मोठा धक्का बसतो तेव्हा आता शांतनू सुपर्णासमोर पल्लवी आणि त्याचे प्रेम सिद्ध करून शांतनू पल्लवीचा स्वीकार करणार आहे तर आता निहारिकाच्या नाकावर टिचून शांतनू पल्लवीच्या प्रेमाचा स्वीकार सुपर्णासमोर कसा करतो ते बघण्यासाठी आणि स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा